मुंबई महापालिकेच्या 2018-19 अर्थसंकल्प उद्या मांडला जातोय. पाहूया त्या संदर्भातली बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या बजेटचं हे थोडक्यातलं सार. देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं बजेट नेहमीच नव्या प्रकल्पांच्या घोषणा भरमसाठ तरतुदींनी भरपूर असतं. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीचा लेखाजोखा पाहायला गेलं तर मुंबईकरांच्या पदरी काहीच पडलेलं दिसत नाही. बहुचर्चित कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, गारगाई पिंजाळ प्रकल्प, देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा प्रक्रिया प्रकल्प, फेरीवाला धोरण, विविध ठिकाणी स्विमिंग पूल उभारणी यासारखे महत्वाचे प्रकल्प अजूनही सुरू झालेले नाहीत. या जुन्या प्रकल्पांसाठी तरतूद करण्याबरोबरच कफ परेड इथलं सेंट्रल पार्क, तानसा पाईपलाईन सायकल ट्रॅक, भूमिगत वाहनतळ, नवा विकास आराखडा यांच्या अंमलबजावणीसाठी ही मोठी तरतूद करावी लागणार आहे. बीएमसीचे सुमारे 70,000 कोटी रुपये बँकांमध्ये ठेवी रूपात असले तरीही नवे प्रकल्प अंमलबजावणीसाठी मुंबईकरांवरती करवाढीची शक्यता आहे. मागच्या वर्षी 25,141 कोटी रुपयांचं बजेट मांडण्यात आलं, त्यापैकी आतापर्यंत केवळ 31% खर्च झालाय. यामुळे विरोधकांनी अंमलबजावणीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. इस साल जो है 2017-18 में सिर्फ 31% बजट का खर्च हुआ है और जिस तरीके से रोड कॉन्ट्रैक्ट में घोटाला हुआ है और 100 ऑफिसर्स को कहीं ना कहीं इंक्वायरी में वहाँ पर उनको इंक्वायरी में रखा गया है, वो तो सिर्फ 34 रोड था, अभी बाकी 200 रोड बाकी है. यानी महानगर पालिका ये जो है बी का मतलब है भ्रष्टाचार. मुंबईकरांसाठी स्वस्त दरातील घरकुल योजनेच्या तरतुदींची ही अर्थसंकल्पात शक्यता आहे. झोपडपट्टीवर कर लादला जाऊ शकतो. आगामी निवडणुकीदरम्यान शिवसेनेनं वचननाम्यात दिलेल्या किती घोषणांची पूर्तता या बजेटमध्ये होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बेस्टचं बजेट पालिका बजेटमध्ये विलीन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिवसेनेनं केली होती, मात्र राज्य सरकारनं त्याला मंजुरी दिली नसल्यानं यावर्षी तरी ते शक्य झालेलं नाही. खरं म्हणजे यावर्षी थोडी विकासाची कामं करतोय, थोडा उशीर झाला आहे. त्याचं कारण निवडणुका, बजेट उशिरा आलं आणि त्यामुळे मी त्या दिवशी सभागृहामध्ये प्रशासनाला निर्देश दिलेत की नगरसेवक निधी, त्याचबरोबर अर्थसंकल्पीय निधीची विकासाची कामं मुंबईकरांची होण्यासाठी नगरसेवकांना या कामांसाठी 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशा प्रकारचे निर्देश मी प्रशासनाला दिले आहेत. लवकरात लवकर या कामं कशी हाती घेता येतील आणि मुंबईकरांना चांगल्या सुविधा कशा देता येतील या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी सुमारे 27,000 कोटी रुपयांपर्यंत बजेटचा आकार असण्याची शक्यता आहे. GST आल्यानं जकात बंद झाली आहे, त्या बदल्यात राज्य सरकारकडून भरपाई रक्कम दिली जात असली तरी त्यालाही मर्यादा आहेत. तसंच मालमत्ता करातून अपेक्षित उत्पन्न मिळणंही मुश्किल झालंय. त्यातच मालमत्ता कर माफीच्या चुनावी जुमल्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यावर बीएमसीच्या तिजोरीत आणखी खड्डा पडणार आहे. त्यामुळं उत्पन्नाचे कुठले नवे मार्ग शोधले जात आहेत ते या बजेटमधून पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. कृष्णात पाटील, Zee Media, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.